महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनावर कोरोनाचं संकट आहे कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी बुद्धविहारांमध्ये होणारी अनुयांची गर्दी आता दिसत नाहीये महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना घरूनच किंवा ऑनलाईन पद्धतीनं अभिवादन करा या आव्हानाला चांगला प्रतिसाद राज्यात मिळालेला आहे शिवाय राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबिरांचं आयोजनही ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे पुण्यातनं अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण पुण्यातल्या बुद्धविहारामध्ये आलेलो आहोत आपण पाहतो दरवर्षी मोठ्या संख्येनं अनुयायांची गर्दी होते अभिवादन करण्यासाठी मात्र यावर्षी कोरोनाच्या या, या संकट काळात अत्यंत साधेपणानं हा जो दिवस आहे अभिवादन करण्यासाठी अनुयायी ऑनलाईन पद्धतीला पसंती देत आहेत आणि यावर्षी जी दरवर्षी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ती दरवर्षीची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही याच जोडीला सध्या आजच्या दिवसाच्या निमित्तानं रक्ताचा तुटवडा आहे राज्यात पाच ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असताना आजच्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेता वेगवेगळे उपक्रम पुण्यात यावर्षी या दिवशी राबवले जात असतात तर यावर्षी रक्तदानाच्या या, रक्तदान या मोहिमेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जसं आवाहन केलं होतं की के जास्तीत जास्त पद्धतीने रक्तदान करा त्याला आवाहनाला या प्रतिसाद देत असताना हे सगळे अनुयायी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी या दिवसाच्या निमित्तानं रक्तदान करा असं आवाहन केलं जाते त्यासाठी म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलेलं आहे तेव्हा एकूणात दरवर्षी जसा लोकांचा मोठा प्रतिसाद असतो गर्दी असते ती कोरोना काळात आपल्याला यावर्षी पाहायला मिळत नाही लोकांनी ऑनलाईन अभिवादन करण्यासाठी पसंती दिलेली आहे एकूणातच कोरोनाच्या संकट काळात ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते निकेतन निकेतनसोबत मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर जय महाराष्ट्र न्यूज